राष्ट्रीय ओबीसी महासंघाने देवेंद्र फडणवीस यांचा आभार मानणारी जाहिरात नागपुरातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केल्याने ओबीसी महासंघाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ओबीसी महासंघाकडून पत्रपरिषद घेऊन या घटनेचा निषेध करण्यात आला. महासंघाचं प्रतिनिधित्व करताना अवंतिका लेकुरवाळे म्हणाल्या की या जाहिरातीचा आमच्या संघटनेशी कोणताही संबंध नाही. ही एक संघटना असून कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या पाठीशी उभी राहणारी नाही. त्यामुळे फडणवीसांनी महासंघाच्या नावाचा गैरवापर करून केवळ राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न केला आहे. महासंघाने या जाहिरातीसाठी कुणी पैसे दिले याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सोबतच महासंघाचे सदस्य याबद्दल नाराज आहेत आणि त्यांनी योग्य कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे. महासंघाने आपल्या समर्थकांना या प्रकारच्या गैरवापराविरोधात सजग राहण्याचे आवाहन केले असून संघटनेच्या नावाने कोणतीही जाहिरात प्रकाशित झाल्यास तत्काळ सूचित करण्याचे निर्देश दिले आहेत. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सभासद म्हणून आणि नेहमी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या प्रत्येक चळवळीत सक्रिय सहभाग आमचा नेहमीच असतो आणि म्हणून आम्हाला एक ओबीसी म्हणून प्रश्न पडलेला आहे की ही जाहिरात नेमकी कोणी दिली, यामागे कोण आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर या जाहिरातीच्या मागचा उद्देश काय आहे. ओबीसी समाजाला गृहित धरण्याचा प्रयत्न कोण करत आहे किंवा ओबीसी समाजाच्या जीवावर राजकीय कोळ्या भाजण्याचा प्रयत्न कोण करत आहे हा प्रश्न समग्र ओबीसी समाजाला पडलेला आहे. आणि अशा राजकीय फायद्यातून आणि स्वार्थातून समाजाच्या तळूवरचा लोही खायचा प्रयत्न करणाऱ्यांचा गाढ निषेध करण्यासाठी आणि ओबीसी समाजाची प्रांजळ भूमिका स्पष्ट करण्यासाठी आजचे पत्रकार परिषद घेतलेली आहे. तसेच आज या पत्रकार परिषदेमध्ये एक बाब आवर्जून मी सांगू इच्छिते की आजच्या जाहिरातीमध्ये शासनाचा एक भाग असलेल्या उपमुख्यमंत्री साहेबांनी महोदयांनी जे आमचे प्रेरणास्थान आहे संत तुकाराम महाराज यांचा वेष परिधान करून आम्हा समाजाची दिशाभूल करायचा प्रयत्न केला हे एक बहुमूल्याचं काम आहे. कारण सत्ताची तुलना कोणीही करू शकत नाही हे अतुलनीय आहे. आणि जर अशा प्रकारे राजकीय देशात असणाऱ्या लोकांनी राजकीय स्वार्थासाठी आमचे प्रेरणास्थान जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा वेष धारण करून जर स्वतःला स्वतःची त्यांची तुलना करायचा प्रयत्न जर करत असेल तर याचा देखील आम्ही जाहीर निषेध करतोय. एवढंच आजच्या प्रसंगी आम्हाला सर्वांच्या वतीने सांगावंसं वाटतं आणि आपण सगळे पत्रकार बंधू वगैरे आहात त्यामुळे ही जाहिरात कोणी दिली काय दिली याच्या मागे कोण आहे याचा शोध आपण लावावा ही विनंती आमची आपल्याला राहील. कारण आपण त्याच गोष्टीसाठी खऱ्या अर्थाने काम करताय आणि ज्याने कोणी एवढी मोठी जाहिरात दिलेली आहे तर त्यांची अकाउंटेबिलिटी काय आहे हे देखील आपण सगळ्यांनी शोधून काढलं पाहिजे. एवढीच विनंती.